ऐका बनल हो, 2 ऑगस्ट 2016 महाड तालुक्यात मध्यान रात्री सावित्री नदीचा पूल पाण्यामध्ये वाहून गेला, त्यामध्ये कैक निष्पाप जीव गेले। म्हणून मी या दुर्घटनेवर शाहीर योगेश जाधव एक गीत सादर करीत आहे, लक्ष असू द्या। सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली। कैक जीवाना तो गेला घेऊन, तो गेला घेऊन, तो गेला घेऊन, वैरी बनला साऱ्यांचा तो सावित्री पूल, अहो सावित्री पूल, खोल पाण्यामध्ये माणसं कुदमरून गेली, खोल पाण्यामध्ये माणसं कुदमरून गेली। सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली। सोडून गेला तो सारा गणगोत, सारा गणगोत, सारा गणगोत। ऐका बंधूनो, सावित्री नदीचा पूल पाण्याखाली पडला आणि त्याच्यामध्ये आई लेकाचं नातं तुटलं, भावा बहिणीचं नातं तुटलं, काही गणगोत या ठिकाणी तुटलेलं। आणि म्हणून काय म्हणायचं आहे, हो आई लेकाचं तुटलं ते नातं, हो सोडून गेला तो सारा गणगोत, सारा गणगोत, सारा गणगोत। हो कैक घरांच्या विधीन पडल्या साऱ्याच्या वाती, आहो साऱ्याच्या वाती, सगळीकडे एकच बातमी ती आली, सगळीकडे एकच बातमी ती आली। सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्याखाली। अमावसेची काळी फुट काळ रात्र आली, अमावसेची काळी फुट काळ रात्र आली, सावित्री नदीचा पूल गेला पाण्या
पाण्याखाली सावित्री नदीचा पूल गेला 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 पाण्याखाली बोल श्री गणपती गजानन महाराज की जय